नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळमध्ये मी नीलम आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण मिक्सरच्या सहाय्याने घरच्या घरी तूप कसं बनवायचं हे पाहणार आहोत. ज्या पद्धतीने आपण आज तूप बनवणार आहोत त्या पद्धतीने एकदम पटकन असं तूप बनतं आणि त्याला खूप वेळसुद्धा लागत नाही. तूप हे आपल्यासाठी खूप उपयोगी आहे. तूप खाल्ल्यामुळे आपल्या स्किनला ग्लो येतो, त्याचबरोबर आपण वरण भात खाताना त्यामध्ये सुद्धा तूप घेतो. बऱ्याचशा भाज्या बनवताना सुद्धा आपण तुपाचा उपयोग करतो. थोडक्यात काय, तर तूप हे आपल्याला भरपूर लागतं. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. इथे मी दुधावर जी साय येते ती घेतलेली आहे. साधारणतः 10 ते 12 दिवस झाले मी दुधावरची साय याच्यामध्ये जमा करून ठेवलेली आहे. तूप बनवत असताना आपण जी साय ठेवतो ती खूप जास्त दिवस ठेवायची नाही, जास्तीत जास्त 15 दिवस ठेवायची. याच्यापेक्षा जास्त दिवस ठेवलं तर तूप हे कडवट लागू शकतं. त्यामुळे ही साय आपण 10 ते 12 दिवस किंवा जास्तीत जास्त 15 दिवस ठेवायची आहे. मी दररोज 1 लिटर दूध घेते, त्यामुळे माझी 10 ते 12 दिवसांमध्येच एवढी साय जमा झालेली आहे. त्याचबरोबर मी म्हशीचं दूध म्हणजेच फुल क्रीम दूध घेते. म्हशीच्या दुधाला गाईच्या दुधापेक्षा साय जरा जास्त येते, त्यामुळे एवढी साय जमा झालेली आहे. तुम्ही जर गाईचं दूध वापरत असाल तर त्याची साय थोडीशी कमी येते, तरीसुद्धा जास्तीत जास्त 15 दिवस ही साय जमा करून ठेवायची. पाहिजे तर थोडं थोडं तूप बनवायचं, पण 15 दिवसाच्या वर ही साय ठेवायची नाही. आता ही साय जमा करत असताना सगळ्यात अगोदर 1-2 चमचे मी खाली दही घेतलेलं होतं आणि नंतर मग त्याच्यावरती साय जमा केलेली होती. असं केल्याने विरजण छान लागतं आणि तूपसुद्धा छान निघतं. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ही साय छान राहते, त्यामुळे ही फ्रीजमध्ये जमा करायची. चला तर मग तूप बनवण्याच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. आता ही साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये साय घ्यायची आहे. साय घेताना नेहमी थोडी थोडी घ्यायची, एकदम घ्यायची नाही. मी याच्यामध्ये हे 2 चमचे ही साय घेतलेली आहे, याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात. आता ही साय मिक्सरमधून फिरवून घेत असताना याच्यामध्ये डायरेक्ट पाणी टाकायचं नाही, तर हे अगोदर असंच फिरवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी साधारणतः 1/2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये पाणी घालत असताना हे कोमट किंवा गरम पाणी घालायचं नाही, अगदी थंड पाणी याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपलं लोणी छान निघतं. आता याला झाकण लावून हे मी परत फिरवून घेते. हे पहा, इथे लोण्याचा गोळा अजून तयार झालेला नाही आहे. याच्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी टाकूयात. आणि परत एकदा मिक्सरमधून फिरवूयात. हे पहा, किती छान लोण्याचा गोळा आलेला आहे वरती. मिक्सरमधून फिरवत असताना एकसारखा मिक्सर 3-4 मिनिट तसाच चालू ठेवायचा आहे, म्हणजे लोण्याचा गोळा छान येतो. आता हो मी बाजूला काढून घेते. मी या भांड्यामध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे मी आता बाकीची सायसुद्धा मिक्सरमधून फिरवून घेते. हे पहा, इथे मी सगळी साय मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे. मस्त असं आपलं लोणी तयार झालेलं आहे. आता या चमच्याच्या सहाय्याने असं अगोदर थोडंसं आपण हलवून घेऊयात, म्हणजे लोण्याचा गोळा छान येईल. हे पहा, किती छान लोण्याचा गोळा आलेला आहे. आता हे हाताच्या सहाय्याने मी सगळ्या चमच्याला लागलेलं लोणी हे याच्यामध्ये काढून घेते. आता हो लोण्याचा गोळा मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते.
आणि खाली राहिलेलं जे ताक आहे त्याची आपण कढी पण बनवू शकतो। हे पहा, इथे मी हा लोण्याचा गोळा दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता हो, आपण थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे। असं धुतल्यामुळे आपल्या तुपाला वेगळा वास येत नाही। आता हे लोणी आपण धुवून घेऊयात। इथे मी पाणी टाकते, व्यवस्थित असं धुवून घेऊयात। आता हे पाणी मी ओतून देते आणि आता अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते। हे पहा, इथे मी आता हा लोण्याचा गोळा मी दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता आपण तूप कढवून घेऊयात। इथे आता मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। आता हे जे लोणी आपण काढून घेतलेलं आहे ते मी कढईमध्ये टाकते। आता मंद आचेवरती आपण हे लोणी कढवून घेऊयात, म्हणजेच या लोण्यापासून आपण तूप बनवून घेऊयात। तूप कढवून घेत असताना गॅसची फ्लेम ही लो टू मेडियम यामध्येच ठेवायची आहे। खूप हाय फ्लेमवरती हे तूप कढून घ्यायचं नाही। तूप हे मंद आचेवरती कढून घेतलं तर ते बराच दिवस टिकतं आणि त्याला कोणता वेगळा वाससुद्धा येत नाही। त्यामुळे हे आपण मंद आचेवरती छान कढवून घेऊयात। तूप कढवत असताना इथे मी पळी घेतलेली आहे। अशाच प्रकारे उलटणं किंवा पळी ठेवायची आहे, म्हणजे हे जे लोणी वितळत असतं तेव्हा जो फेस होतो तो बाहेर येत नाही। चला तर मग तूप छान कढवून घेऊयात। हे पहा, इथे आता साधारणतः 5 मिनिट झालेले आहेत। मी मंद आचेवरतीच हे तूप कढवून घेत आहे। लोणी छान वितळलेलं आहे। आता अशाच प्रकारे आपण या लोण्यापासून तूप बनवून घेऊयात। हे पहा, इथे आणखीन 5 मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपलं तूप तयार होत आहे। आता 2-3 मिनिटांमध्येच आपलं तूप तयार होईल। आता हे तूप हलवायचं नाही, मी इथे पळी अशीच ठेवते। आता मी याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंपडा देते। हे पहा, आवाज कसा येत आहे। असा आवाज आला की समजायचं आपलं तूप अजून बनणं बाकी आहे, त्यामुळे हे अजून कढवून देऊयात। असं करण्यामागचं कारण म्हणजे, एक तर तूप कढत असताना बऱ्याच वेळेला काही लोकांना समजत नाही की तूप कितीपर्यंत कढवायचं, व तूप जास्त कढलं गेलं की ते काळं दिसतं। हे एक महत्त्वाचं कारण आहे। असं पाणी टाकल्यामुळे आपल्याला समजतं की तूप बनलं आहे की नाही। आणि दुसरं कारण म्हणजे, पाण्याचा शिंपडा दिल्यामुळे आपलं तूप हे छान रवाळ होतं। चला तर मग अजून आपलं तूप बनणं बाकी आहे। अजून 1-2 मिनिट आपण असंच ठेवूयात। आता आणखीन 2 मिनिट झालेले आहेत। हे तूप छान कढवण्यासाठी ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये मी परत एकदा पाणी शिंपडते। हे पहा, आता आवाज कसा येत आहे। याच्या अगोदर पाणी टाकलं होतं तेव्हा वेगळा आवाज येत होता आणि आता पाणी टाकल्यानंतर खूप जास्त आवाज येत आहे। दोन्ही आवाजामधला फरक तुम्हाला जाणवलाच असेल। इथे आता आपलं तूप बनलेलं आहे। मी गॅस बंद करते आणि आता हे तूप छान थंड होऊन देऊयात आणि नंतर मग हे गाळून घ्यायचं आहे। चला तर मग तूप छान थंड होऊन देऊयात। हे पहा, इथे आता तूप थंड झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपलं तूप निघालेलं आहे। खाली जे बेसला चिकटलेलं आहे त्याच्यावरून तर तुम्हाला समजलंच असेल, थोडंसुद्धा लोणी आपलं बाकी राहिलेलं नाही आहे। संपूर्ण लोण्याचं आपण तूप बनवून घेतलेलं आहे। आता हे आपण गाळून घेऊयात। हे पहा, तूप काढण्यासाठी मी इथे काचेची भरणी घेतलेली आहे। तुम्हाला ज्याच्यामध्ये तूप ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। आणि इथे मी तूप गाळण्यासाठी गाळणी घेतलेली आहे आणि पळीच्या सहाय्याने अशा प्रकारे तूप गाळून घेते। इथे मी तूप गाळून घेण्यासाठी स्टीलची गाळण घेतलेली आहे। तूप थंड असेल तर प्लास्टिकची वापरली तरी चालेल, पण शक्यतो असे स्टीलचाच वापर करायचा। अशाच प्रकारे मी आता सगळं तूप गाळून घेते। हे पहा, इथे आता मी सगळं तूप गाळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान तूप आपलं बनलेलं आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरीच तूप बनवू शकता।
आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला किती छान रवाळा झालेला आहे हे सुद्धा दिसेलच। तर मग आजची रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा घरीच तूप बनवा। तुम्ही पाहिलंच असेल की किती सोपी आणि किती पटकन होणारी रेसिपी आहे ही। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, ट्राय करून पहा आणि तुमचं तूप कसं बनतं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी शेअरसुद्धा करा। तर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसाठी आपला कुक विथ नीलम ढमाळ हा चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत खात रहा, मजेत रहा आणि सुरक्षित रहा। धन्यवाद।